प्रेस लॉड लुया प्रभूश्वरच्या नावाला गौरव असो की आपण परत एकदा देवाचे वचन ऐकायला तयार आहोत किती लोकांची साक्ष आहे की देवाने त्याच्या वचनाद्वारे तुमच्या जीवनाला स्पर्श केला आहे तुम्ही साक्ष फोन करून सांगू शकता यूट्यूबवरती पाठवू शकता कमेंट्समध्ये आणि एकदा चर्चमध्ये जर तुम्ही विश्वासू चर्चला कुठे जात नाही तर एकदा चर्चमध्ये येऊन तुमची साक्ष देऊ शकता अनुभव म्हणून पहा बायबलमध्ये लिहिलं आहे परमेश्वर किती चांगला आहे नेहमी लक्षात ठेवा वचन ऐकणारच असं बनना असे ऐकणारे लोक बना कारण बायबल सांगतं जो कोणी देवाचा ऐकतो तो हुशार माणूस आहे तो, तो आपलं घर खडकावर बांधतो जो मूर्ख आहे तो देवाचं नाही ऐकत आणि एक दिवशी तो संकटात सापडतो कारण वादळ वारे येतं प्रेज द लॉर्ड आज आपण देवाचं वचन ते ऐकत आहोत ना इरम्या एकोणतीस अकरा वसूया प्लीज कारण मी तुम्हाविषयी जे संकल्प करीत आहे हा ते मी जाणतो ओके okay. तुम्हाला शेवटी आशा द्यायला ते शांतीचे संकल्प आहेत आणि अरिष्टाचे नाहीत असे यववा म्हणतो देव म्हणतो मला माहिती आहे तुझे जीवन तुझं काय चाललंय तुझ्या जीवनात देव तुम्हाला माहिती आहे तुझं हृदय मला माहिती आहे तुझ्या जीवनातले विचार मनातले माहित आहेत सगळी स्टोरी देवाला माहिती आहे हे बायबलमध्ये काय लिहिलंय प्लीज वाचूया ज्यांच्याकडे बायबल असेल त्यांनी काढा जर तुम्ही प्लीज देवी वचनाकडे आलात जर तुम्ही स्वतःसहित एकोणीस वाध्याय काढला ऐकूया देवाच वचन साम नाईन काढा मिळालं स्वत सहित एकोणीस वाध्याय आणि जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला कळेल की प्रभू काय बोलत आहे hmm. स्वत सहित एकोणीस वाध्याय चौदा वचन स्वत सहित एकोणीस वाध्याय चौदा वचन वाचूया हे माझ्या खडका व माझ्या उद्धारका माझ्या तोंडचे शब्द माझ्या माझ्या मनातले विचार मान्य असो तोंडचे शब्द आणि मनातले विचार तुझ्या पुढे तोंडात काय शब्द आहेत मनात काय विचार आहेत सगळं देवाला माहित आहे पण देव म्हणतो ऐक माझ्या मुला मी तुझ्यासाठी संकल्प केलाय मोठे संकल्प आहेत एवढे मोठे संकल्प आहेत की तू ज्यावेळेस वळून बघशील देवाचे संकल्प चालू झाले देवाचं कार्य चालू झालं तो म्हणशील प्रभू हे तू काय करतोस मी काय होतो आणि तू माझ्या जीवनात काय केलं आम्ही काहीच नव्हतो मी नेहमी सांगतो आज देवाप हजारो लोकांपुढं आम्हाला उभं करतो जास्ती शिकलेले लोक नाही पण आम्ही दुसऱ्यांना देवासाठी ज्ञान प्रभूच्या कृपेने शिकवतो का देवाची योजना देवाची योजना प्रत्येकाच्या जीवनामध्ये मग तुम्ही चर्चमध्ये लहान काम करत असताल मोठं काम करत असताल तुम्ही किती वरचं काम करत असताल देवाच्या नजरेत जर तुम्ही विश्वास चालत आहात तर देव तुम्हाला बढती देणारच आमेन कारण प्रभू काय म्हटलं अभरा मला वाचूया एव्हि संवाद द्याय एवढी संवाद द्याय काढूया देवाचं वचन एवढी कास पत्र संवाद द्याय आणि वाचूया प्रभूचं वचन काय लिहिलंय एव्री कास पत्र संवाद द्याय अण्णावा सेवा प्लीज चौदा वचन तेरा आणि चौदा वचन एब्रिकास पत्र सव्वा अध्याय तेरा आणि चौदा वचन कारण देवाने अब्रामाला अभिवचन दिले अभिवचन दिले तेव्हा ज्याची शपथ व्हावी हा स्वतःपेक्षा मोठी मोठा कोणी नसल्यामुळे त्याने स्वतःची शपथ वाहून म्हटले ओके okay. मी तुला आशीर्वाद देईनच दे मी तुला अब्राम आशीर्वाद देईनच देईन व तुला वाढवीनच वाढवी पा देवाची इच्छा काय मी तुला आशीर्वाद देईनच देईन आणि मी तुला वाढवीनस वाढवेल व्हाट अ ग्रेट थिंग आणि तेच प्रभू येशू मध्ये आब्रामाच्या शत आपल्याला बसूया गलती करासपत्र तिसरा अध्याय गॅलिशस चैप्टर 3 गलती करासपत्र तिसरा अध्याय प्लीज कृपा करून काढा आमेन तिसरा चैप्टर मिळालं हा yes. आ चौदा वचन चौदा आणि पंधरा वचन यासाठी 13 13 14 वचन ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शाप पात्र हो म्हणजे प्रभू येशू ने आपल्यावरती जे मानساويती शाप होते जगावर ते स्वतःवरती घेतले नियमशास्त्रातील शापापासून हा खंडणी देऊन आम्हा सोडवले सोडवले कारण जो कोणी झाडावर टांगलेला आहे ओके तो शापित आहे असे लिहिले आहे ओके यासाठी की अब्रामाचा आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये राष्ट्रांच्या लोकांना मिळावा आमेन लॉर्ड असा की आम्हाला विश्वासाद्वारे आत्म्याविषयीचे वचन मिळावे ते देव म्हणलं मी तुला आशीर्वाद देईनच देईल मी तुला वाढविनच वाढविल काही नसतानी देव बोलतोय काही नसतानी देव बोलतोय आणि बायबल सांगतं तेच आशीर्वाद जो कोणी प्रभूश्वर विश्वास ठेवेल प्रभूश्वर आपला तार स्वीकारेल तेच अब्रमाच्या आपल्यावरती आहेत लुया आज तुम्ही आशीर्वादित लोक आहात परिस्थितीकडे पाहू नका वचनाकडे पाहा आणि आपली दृष्टी वचनाकडे लावा आणि प्रभूला सांगा तुझे संकल्प पूर्ण हो म्हण देव आब्रा काय म्हटलं पंधरा वाद्या आहे प्लीज काढूया उत्पत्ती पंधरा उत्पत्ती पंधरा वाद्याय खूप महत्त्वाचं वचन आहे ऐक देवाचं वचन उत्पत्ती पंधरा वाद्याय उत्पत्ती पंधरावाध्याय असंय ब्रदर उत्पत्ती पंधरा गोष्टी झालायल्या वचनाच्या पुढे या गोष्टी झाल्यानंतर यवाचे वचन दृष्टांतात आभ्रामाकडे आले हां ते म्हणाले आब्रामा भिऊ नको मी तुझी ढाल तुझे अत्यंत मोठे प्रतिफळ okay. आहे ओके आणि अभ्राम म्हणाला हे प्रभू तू मला काय देशील तुम्हाला काय देशील पण वचन एकदा या गोष्टी झाल्यानंतर यहोवाचे वचन दृष्टांतात अभ्रामाकडे देव दृष्टांतात अभ्रामाशी बोलतोय काय बोलतोय का ते म्हणाले आभ्रामा भिऊ नको भिऊ नको मी तुझी ढाल मी तुझी ढाल म्हणजे संरक्षण आहे तुझे अत्यंत मोठे प्रतिफळ आहे म्हणजे मी तुझं अत्यंत मोठे प्रतिफळ आहे म्हणजे देव म्हणतो पैसा संपत्ती लोक शेती जमीन व्यवसाय कामधंदा कंपनी हे तुझं प्रतिफळ नाही देव तुझ प्रतिफळ आहे आणि देव तुझं प्रतिफळ आहे तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल सगळ्यात जास्ती उंच तू केला जाशील देव आपण मला म्हणा सॉरी देव इस्रायल लोकांना म्हणाला यु नो देव काय म्हणला इस्रायल लोकांना जर तुम्ही माझी वाणी ऐकताल आणि माझ्या मागे चालताल मी तुम्हाला मस्तक करेल शेपूट नाही उंच करेल खाली नाही उष्ण देणार बनवेल उष्ण घेणार नाही आणि प्रभू मध्ये आज आज्ञा पाळायची गरज नाही फक्त येशूवरती पूर्ण जीवाने मनाने आणि पूर्ण शक्तीने प्रेम करा आणि जसं स्वतःवर तसं शेजाऱ्यावर प्रेम करा सगळे आशीर्वाद तुमचेच आहे हा ललुया देव काय पुढे असलेले आणि आब्राम म्हणाला आणि अब्राम म्हणाला हे प्रभू मला काय देशील तुम्हाला काय तर शिवाय जातो बघा आब्राम निराश झाला आणि म्हटला प्रभू तू काय देशील माझी माझ ढाल तू आहे माझं मोठं प्रतिफळ तू आहे प्रभू मातीच्या कण्यावर समुद्राच्या कण्यावर वाळूच्या कण्यावर मी संतान करेल पृथ्वीच्या मातीच्या कण्यावर मी तुझं संतान प्रभू तू काय मला लेकरू नाहीये आब्राम निराश झाला ऐका देव काय म्हणतो ऐका आज निराश लोकांना आज सगळ्या लोकांना देव काय म्हणतोय आणखी अब्राम म्हणाला पहा तू मला संतान दिले नाही तर माझ्या घरात जन्मलेला एक माझा वारिस आहे हा आणि पहा वचन त्याच्याकडे आले देवबा आब्रामाला म्हणतोय ते म्हणाले हा मनुष्य तुझा वारिस होणार नाही म्हणजे हा अभि हा मनुष्य तुझा वारीस होणार नाही तर जो तुझ्या पोटी येईल तोच तुझा वारीस होईल आब्राम निराश झाला अब्रामला वाटलं आता काय लेकर होणार शंभर वर्षाचा झालोय देवाने वचन दिलं आहे पण कुठं दिसत नाही तुमच्याही जीवनात तुम्ही केव्हा किंवा असं म्हणत असाल मी रोज संदेश ऐकतोय प्रार्थना करतोय फास्टर प्रार्थना करतात मी प्रार्थना करतोय उपास धरतो आहे कुठं कार्य का दिसत नाही आहे सगळीकडे सगळीकडे मला तर दिसतं दिसतंय काहीच कुठं उत्तर नाही धीर सोडू नका देवाला माहिती आहे तुम्हाला केव्हा उंच करायचं जर त्याने आत्तापर्यंत जिवंत ठेवलं आहे ना तू इथून पण तुझ्यासाठी मोठं कार्य करेल असं लिहिलंय आणि त्याने त्याला बाहेर आणून म्हटले हां आता तू आकाशाकडे पहा ना देवाने अभ्रामाला बाहेर आणले कारण तो घरात होता आणि घर बघून परिस्थिती बघून सारेकडे बघून लेकरू बाळने ही परिस्थिती बघून निराश झाला अभ्राम आणि देवाने शेवटी त्याला कुठं काढलं बाहेर बाहेर काढलं बाहेर काढलं आणि देवाने त्याला म्हटलं आकाशाकडे पहा वाचूया आणि तुझ्याने तारे मोजवतील तर ते मोज आता देव काय मोजायला लावतोय तारे सिस्टर ब्रदर हे तुम्हाला कळलं देव काय मोजायला लावतो देव जर पाडे देव जर झाड देव जर काय जमीन मोजायला लावतो तर मोजू शकतो डायरेक्ट काय मोजायला लावतोय तारे आकाशातील तारे मोज आणि तारे किती आहेत अजून कोणाला काय माहित आहेत हा पुढं आणि तो त्याला म्हणाला हा असे तुझे संतान होईल आकाशातील तारे एवढे तुझे संतान असे हो होईल तुझे संतान आज तोच देव बोलतोय स्वतःकडे बघून काय जगतोय परिस्थितीकडे बघून काय जगतोस निराश होऊ नको का ज्या देवाने आपल्या आकाश दाखवलं तोच देव आज तुला अभिवचन दाखवत आहे अन तो माझ्या मुला शंभर टक्के माझे प्लॅन तुझ्याद्वारे पूर्ण होतील बायबल सांगते <संथिं> ज्यावेळेस यवसेपाला देवाने बारा वर्षी सगळे दुष्टान दाखवले की अकरा पेंड्या त्याच्या पुढे नमन करतात चंद्र तारे आणि बाकीचे तारे त्याच्या पुढे नमन करतात देवाने यवसेपाला सांगितलं बारा वर्षी तू तु, तुला मी एवढं मोठं करेल ज्यावेळेस यवसेपाने भावाला ते हसू लागले याको म्हणला तुझ्या पुढे काय आम्ही नमन करायचं का आईने मी बायबल सांगतो त्याच्या भावाने त्याला उचललं आणि त्याला खाचेत टाकलं त्याला मारलं त्याला विकलं तो फोटीपरच्या घरात आला बाप नाही आई नाही कोणी जवळ नाही आणि दृष्टांत काय आहे <laughs> मी तुला मोठं करेल तुझ्या पुढे नमन करतील लोक कुठंच काय दिसत नाही बायबल सांगतं फोटीपरच्या घरात त्याच्या बायकोने त्याच्यावरती चुकीची आळ घेतला तिथून त्याला जेलमध्ये दोन वर्ष आणि आता जर व्यवसाय म्हटला असेल बापरे देवाने काय बोलला काय माहीत जाऊ द्या ते सगळं आता विसरतो मी आता मी जेलमध्ये इथं जामीन मी कोण देणार ना बाप आहे ना आई इथं गुलाम आहे जामीन तरी कोण देईल नाही इथलं राशन कार्ड आहे माझ्याकडे पण देव म्हटला तुझी जामीन माझ्याकडे तुझं राशन कार्ड मी आहे तुझं आधार कार्ड मी आहे तुझं वोटिंग कार्ड मी आहे तुझा न्यायाधीश मी आहे तुला बाहेर काढणारा मी आहे आणि तुला राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगणारा मी आहे आणि तुला सियासनावरती पंतप्रधान बसवणारा मीच आहे आणि एका क्षणात देवाने यवसाहेबाला काढलं जिथं आशा नव्हती आणि त्याला पंतप्रधान म्हणून बसवलं आणि तुम्हाला माहिती आहे यवसाहेबांनी राजाचा अर्थ स्वप्न बी सांगितलं आणि राजाचं स्वप्नाचा अर्थ सांगितला सॉरी आणि बायबल सांगतं की देवाने त्याला उंच केलं आणि त्याचे भाऊ त्याच्याकडे आले त्याच्यापुढे ते नमले आणि देवाचं दुष्टांत पूर्ण झाला सिस्टर ब्रदर आजची वेळ आहे मी आज अशी प्रार्थना करेल की प्रभू येशूच्या नावात आजपासून तो दृष्टांत पूर्ण व्हावा आजपासून देवाची योजना तुमच्याद्वारे पूर्ण व्हावे देवाचे संकल्प तुमच्याद्वारे पूर्ण व्हावे यस प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठीच आला की तुम्हाला आशा असावी आणि तो प्रभू येशू गौरवाची आशा आहे तो प्रभू येशू आला जेणेकरून तुम्ही मरू नये म्हणून येशू वधस्तंभावर मेला तुम्ही तुमच्या पापात तुम्ही नरकात जाऊ नये आपण म्हणून तो येशू ज्यांनी पाप जाणलंच नाही त्याला आमच्याकरता पाप असं केले यासाठी आम्ही त्याच्यामध्ये प्रभू येशूमध्ये देवाचे न्यायीपण म्हणजे देवाचे लेकर देवाचे स्वभाव असलेले जीवनास्थे लोक बनावे हा लुया येशू खरोखर मेला जगाच्या पापांसाठी तो पुन्हा उठला आणि तो परत येणार आहे सिस्टर विश्वास धरा ब्रदर गोष्टी देव करू शकतो आणि आजच होणार डोळे बंद करा आपण प्रार्थना करूया प्लीज आपले डोळे बंद करा प्रार्थना करूया आणि ज्यांनी आतापर्यंत प्रभू यशूवर विश्वास नाही ठेवला प्रभूईशूचा अनुभव घेऊन पा पूर्ण हृदयाने मागे प्रार्थना करा अर्थ समजून करा बोला हे प्रभू येशू हे प्रभू येशू मी पूर्ण हृदयाने पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो विश्वास ठेवतो तू जिवंत देवाचा पुत्र आहे जिवंत देवाचा पुत्र तू माझ्यासाठी आला माझ्यासाठी आला माझे पाप आणि शाप घेऊन माझे पाप आणि शाप वधस्तंभावर प्राण दिला वधस्तंभावर प्राण दिला तिसऱ्या दिवशी तू पुन्हा उठला तिसऱ्या दिवशी तू पुन्हा असा माझा विश्वास आहे माझा विश्वास मला क्षमा कर प्रभू मला क्षमा कर प्रभू प्रभू येशू प्रभू येशू तूच माझा तूच माझा तारणारा देव आहे प्रभू येशू प्रभू येशू माझ्या हृदयात ये आज आज प्रभू येशू प्रभू येशू तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे हृदयात मी स्वीकारत मी कबूल करतो मी कबूल करतो मी जिवंत देवाचं लेकरू आहे जिवंत देवाचं लेकरू आहे प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं माझं तारण झालं आमेन आमेन डोळे बंद करा फादर प्रभेशूचनात मी त्यांना आशीर्वाद देतो पवित्र आत्म्याने कृपेने वचनाने देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा जो काही शैतान त्यांना अंधार दाखवतोय निराशा दाखवतोय मरण दाखवतोय आजार दाखवतोय कबर दाखवतोय घराची परिस्थिती वाईट दाखवतोय त्या दुष्ट आत्म्याला त्या परिस्थितीला मी आज्ञा देतो त्यांना त्यांच्या घराला सोप प्रवेश सूचना आजपासून चित्र बदललं जाणार आजपासून आरोग्य आशीर्वाद शांती आत्मिक शारीरमध्ये अशा तुमचे प्रविष सूचना ज्या ठिकाणी दुःख होत तिथं आजपासून आनंद तुम्ही करणार ज्या ठिकाणी तुम्ही हरलात तिथं तुम्ही विजयात उभे राहणार प्रभू येशूच्या नावामध्ये आज सगळे रिपोर्ट येशनात बदलले जा दारू भांडणं दुभागणी पती पत्नीला वेगळे करण्यात लेकरांना वेगळे करण्यात आम्ही निघून जा प्रविष सूचनात फादर आजपासून तुझी संकल्पना योजना पूर्ण हो यासाठीच तू आला जेणे आम्ही जगावं आशीर्वादी जीवन प्रत्येक दुःख आनंदात बदललं जा आणि प्रत्येक इच्छा पूर्ण हो आणि आजपासून ते तुझ्यासाठी जगणार प्रभू शुचनात अमेद प्रेस ए लॉर्ड सो so, आज तुम्ही विश्वास ठेवलाय प्रार्थना केली आता साक्ष द्या फोन करून तर तुम्ही विश्वास चर्चला जात नाही विश्वास चर्चला एकदा नगरला सोनेला या बॉम्बेला असता बॉम्बेला या शिर्डीला कोपरगावला आणि लक्षात ठेवा रोज साडेआठचं वचन ऐका तुमचा विश्वास वाढेल गोष्टी घडणार प्रभुषी घडल्यात प्रभुषनाथ आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांना सांगा त्यांना देखील तुम्ही बघायला लावा जेणेकरून तुमच्यासारखे ते आज होतील रोज आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतोय काळजी करू नका प्रभुशी लवकर येणार आहे आमेन भेटूया उद्या आमेन